अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज अनंत चतुर्थी। आज आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय अशा वातावरणात निरोप देत आहोत। परंतु आपण साजरा केलेल्या गणपती उत्सवात पर्यावरण जोपासले का? नसल जोपासले तर ग्रामीण भागातील कलावंतांनी पर्यावरण आणि गणरायाची भक्ती साकारली आहे ती आपल्या लघु चित्रपटातून। गणेश भक्तांसाठी विघ्न हा चित्रपट यशराज डिजिटल प्रस्तुत, तर निर्माता विजय बनकर आणि दिग्दर्शक विजय बनकर व सोनुराज थोरात यांनी केले आहे। या चित्रपटातील संगीतकार संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले सचिन कुमावत आहेत, तर पार्श्वगायन अण्णा सुरवाडे यांनी केले आहे। चला तर मग या ग्रामीण भागातील कलाकारांनी साकारलेल्या या विघ्न चित्रपटाप्रमाणे आपणही आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भावना समजून घेत पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करूया। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सूर्य देवाय नमः। वाजवा। आहे का कुणी? कोण आहे रे? मी अडकलोय, वाचवा मला, मला घरी जायचंय। वाचवा। इकडेच कोणीतरी लपलेलं दिसतंय, बघतो। अरे इथे तर कोणीच नाही। भूत तर नाही? राम 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 राम। हे बघता, कोण कोण आहे? मीच, मीच तुझा बाप्पा। पासून इथेच। ओम श्री गणेशाय नमः। आयुष्यमान भो। चल, मला तुला काही सांगायचंय। हो बाप्पा, चला। बाप्पा, तुम्ही अजून तुमच्या घरी गेलेच नाही? कसं जाणार, तुम्ही लोकांनी मला जाऊच दिले नाही। म्हणजे मी नाही समजलो। बस इथे, तुला सांगतो सगळं। पण बाप्पा, तुमची ही अवस्था? हो बघता, ही माझी अवस्था फक्त तुमच्यामुळेच झाली आहे। ती कशी बाप्पा? तेही सांगतो। अरे, तुम्ही भक्तांनी मला मोठ्या आनंदाने वाजत गाजत तुमच्या घरी आणले, मलाही खूप आनंद झाला। आणि हो, तो डीजेचा आवाज, ते अश्लील गाणी, तेही मी सहन केली रे। अरे अरे भक्ता, जो आनंद येताना होता तो मात्र जाताना मला झालाच नाही रे। हे बघता, सर्वात महत्वाचं म्हणजे माझी ही अर्धवट अवस्था। बघता, तुला फक्त मी एकच सांगेन, जर माझ्या मूर्तीवर कोणी विटंबना केली तर तुम्ही सहन नाही करत, लगेच दंगा मारामाऱ्या व जाळपोळ तुम्ही लोक करतात। मग तुमच्या नजरेत ही माझी अर्धवट अवस्था विटंबना नाही का? तुम्ही मला विघ्नहर म्हणतात ना, मग जो तुमचे विघ्न दूर करतो तुम्ही लोक शेवटी त्यालाच विघ्नात टाकतात, त्यालाच विघ्नात टाकतात, त्यालाच। गणपती विघ्न, गणपती विघ्न, विघ्न गणपती,
ए बिजू, अरे स्वप्न पाहतोय काय? अरे आज गणपती घ्यायला जायचंय, उठ लवकर. किती वेळ झोपतोस? स्वप्न बघतोय. उठ लवकर, 7 वाजले. आमच्याकडे गणपती बाप्पा आणणार आहे, आमच्या विघरी आणणार आहे. या दुकानावर घेऊ दादा. हा बोला दादा, कोणती मूर्ती देऊ? बघू तर देशील. वा वा, बघा ना दादा, ती मूर्ती दाखवा दादा. ही का? हा तीच दाखवा. ही घ्या, चकचकीत प्लास्टिक ऑफ पॅरिसची मूर्ती. बघ बघ, किती सुंदर, अतिशय सुंदर मूर्ती. दादा आपल्याला मूर्ती घ्यायची नाही. काय झालं, छान दिसते रे. ओ बघा ना किती छान छान मूर्ती आहे. तुमच्याकडे शाडो मातीची मूर्ती का? शाडो मातीची असेल तर हो, आहे ना. आण रे शाडो मातीची मूर्ती. काय झालं, किती छान छान मूर्ती आहे. छान मूर्ती आहे आपण. कलर मारायचं बाकी आहे, 5 मिनिटात देतो. होते तर मागे का ठेवल्या? कोणी घेत नाही आजकाल माल, देखावरच चालतो. हा आपले 2-3 पीस आणले, ते बी पडले, कोणी घेत नाही. करून ठेवा. थांबा तुम्ही, 5 मिनिटात मारून देतो. काय झाल्यांना? अरे दादा माझ्या स्वप्नात आहे ना. असं आहे का? ही घ्या तुमची मूर्ती. हीच मूर्ती पाहिजे मला शाडू मातीची. बाप्पा मित्रांनो, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही म्हणून आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपतीची मूर्ती न आणता शाडूच्या मातीची मूर्ती आणा, जेणेकरून गणपती बाप्पांची विटंबना होणार नाही आणि आपल्या पर्यावरणाचा समतोल राखता येईल. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.